जे चिपी विमानतळ आहे ज्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आघाडीचा सरकार होता त्या काळामध्ये याला मंजुरी देण्यात आली। एमआयडीसीच्या माध्यमातून कामाची सुरुवात झाली आणि जेव्हा भाजप या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये सत्तेत नव्हता तेव्हा आघाडीच्या माध्यमातून हा निर्णय झालेला आहे। आता काम पूर्ण झाला असताना निश्चित रूपाने पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आघाडीचं सरकार आहे। भाजपमुळे हे विमानतळ होते हे कुठेतरी दिशाभूल करण्याचा काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून होत आहे। आता राणे साहेब भाजपमध्ये गेले असतील पण काँग्रेसमध्ये असताना आघाडीचं सरकार असताना त्या काळातल्या सरकारने कॅबिनेटला मंजुरी देऊन या विमानतळ मंजूर केला, त्याच्यासाठी निधी उपलब्ध केली, त्याच्यात भाजपचा कुठलाही रोल राहिलेला नाही।